नमस्कार, मी राकेश नाईक. आज आपल्या समाजाच्या एकजुटीसाठी, आपल्या रूढी परंपरेसाठी श्री अनिलजी वैद्य आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, अर्थात आपल्या समाजाच्या 131 कलाकारांनी एक सुंदर गीत सादर केलेलं आहे. ते गीत म्हणजे आपली रूढी, आपली परंपरा, आपली संस्कृती जपणारं एक सुंदर गाणं आहे. खरं तर आगरी कोळी संस्कृती म्हणजे या समुद्रांच्या अथांग समुद्रावरती राज्य करणारी एक संस्कृती आहे. म्हणजे खरं तर हा समाजाचा राजाच नाही का? आणि ह्याच राजाच्या कलाकारांना, म्हणजे 131 कलाकारांना आज जागतिक विक्रम केलेला आहे. खरं तर 1, 2, 4 सिंगर आपण आरामात जुळवून आणू शकतो, पण समाजातील 131 कलाकारांना एकत्र घेऊन श्री अनिलजी वैद्य आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज जागतिक विक्रम केलेला आहे. दादांचं पहिलं गाणं म्हणजे समाजावरती आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव. खरं तर तो आशय होता, एक चॅलेंज होता इतर समाजांसाठी. आम्ही खाताव पिताव मजा करताव आमचं आहे, कारण आम्ही इतर दिवस खूप मेहनत करत असतो, आम्ही कष्टाने राबत असतो, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही मासेमार आहोत, या समुद्रावरती आम्ही राज्य करतो. मग आम्ही तुमचं कुठे खातोय? आम्ही आमच्या बापाचं खातोय, हे सांगणारं गीत आलंय. आणि 131 कलाकारांनी एकत्र येऊन एक खूप मोठं सामाजिक कार्य ते करतायत. आपली रूढी, आपली परंपरा, आपला व्यवसाय, आपला पोशाख कळावा, आपली संस्कृती इतर संस्कृतीला कळावी, या दृष्टिकोनातून हा जागतिक उपक्रम आम्ही करत आहोत. नाय दादागिरी चालणार कोणाची, ही मुंबई आहे आमच्या आगरी कोळ्यांची. हे गाणं लवकरच युट्यूब चॅनलवरती येत आहे, सो तुम्ही पण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण हे आपल्या समाजाच्या उन्नतीचं एक खूप सुंदर गीत आहे. या गाण्यामध्ये कोणतंही पॉलिटिक्स नाही आहे, फक्त कलाकारांनी आपला समाज घडवण्यासाठी, समाजाची बांधिलकी करण्यासाठी सर्वत्र एकत्र येऊन हा उपक्रम केलेला आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल, आणि नक्कीच जेव्हा जेव्हा आमचे समाजाचे कार्यक्रम असतील, आमची गाणी असतील, त्याला नक्कीच लाईक करा. पण आज इंडस्ट्रीमध्ये बघताय, जर मराठी गाणी तितकी चालतात, तेवढीच आग्री आणि कोळी गीतांना पण तेवढंच भाव दिलेला आहे. खरंच तुमच्यासारख्या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे हे सर्व काही शक्य होऊ लागलेलं आहे, कारण रियालिटी शो मध्ये देखील आता कोळी बांधव गाजायला लागलाय, कोळी संस्कृती गाजायला लागलाय, आणि कोळी गाणी देखील गाजायला लागल्यात. सो सपोर्ट अवर कम्युनिटी.